हाय हॅलो नमस्कार, आपली बदलापूरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. खर तर आजचा हा फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ आहे तो म्हणजे बदलापूर शहराअंतर्गत जी काही बस सेवा आहे त्या संदर्भातील आहे. या अगोदर सुद्धा आपण एक फेसबुक लाईव्ह माहिती आपल्याला मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली होती. खरं तर कल्याण डोंबिवली जे काही केडीएमसी यांच्यातर्फे एकंदरीत 10 बसची मागणी जी आहे ती बदलापूर शहरासाठी करण्यात आली होती. त्यामुळे केडीएमटी म्हणजे कल्याण डोंबिवली म्युन्सिपल यांच्याकडून एकंदरीत आता यासंदर्भात जी काही बस सेवा जाणार आहे त्या शहराअंतर्गत जो काही आराखडा आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सादर केलेला आहे. म्हणजे मार्ग कोणता असणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे, असे अनेक हा जो काही मार्ग आहे तो तर एकंदरीत ही जी बस मार्ग हे जे काही शहराअंतर्गत जी काही बस मार्ग आहे ती सुरुवात होणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर शहराअंतर्गत हा जो काही ही जी काही बस सेवा चालणार आहे ती फक्त आणि फक्त अवघ्या अंदाजे 10 रुपयांमध्ये. म्हणजे समजा बदलापूर पूर्वेकडून शिरगाव आपटेवाडी किंवा खर्व या परिसरात जायचं असेल तर अंदाजे 10 रुपयाचं तिकीट या बस म्हणजे बससाठी आपल्याला नागरिकांना आकारलं जाणार आहे. त्यासोबतच पश्चिमला बघायला गेलं तर सारेवाडी असू द्यात, हेंद्रेपाडा असू द्यात किंवा मोहन तुलसी विहार सोसायटी असू द्यात, बदलापूर गाव असू द्यात, या ठिकाणी जो काही ही जी काही बस सेवा आहे त्या ठिकाणी जर नागरिकांना जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा अंदाजे 10 रुपये आकारले जाणार आहेत असा एक अंदाज साधारण वर्तवला जातोय. आणि लवकरच हा जो काही ही जी काही प्रक्रिया आहे आता तिला एक जरा जास्तच प्रक्रिया म्हणजेच एकंदरीत हा जो काही प्रस्ताव आहे म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून जो काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे जी काही मागणी करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे हा जो प्रस्ताव आहे त्याला कुठेतरी आता दिशा चांगली मिळालेली आहे. त्यामुळे आता सध्या पाहायला मिळतं आपण बसस्थानका लगतच आहोत, अनेक जे काही बसने प्रवास करणारे जे काही प्रवासी आहेत ते या ठिकाणी बसची वाट बघतायत. बघायला गेलं तर आपल्याला कुळगाव बदलापूर नगर परिषदेला म्हणजे बदलापूर शहराला परिवहन सुविधा जशी नाहीये म्हणजे शहरांतर्गत बस सेवा अशी नाहीये त्यामुळे ती लवकरात लवकर सुरू करावी. कारण की बदलापूर शहरातील चाकरमानी जो काही वर्ग आहे तो प्रवास करतो कामानिमित्ताने मुंबई शहरामध्ये. मग ज्यावेळी तो या ठिकाणी येतो बदलापूर शहरात पुन्हा एकदा मग त्याला एकंदरीत बस व्यवस्था नसल्यामुळे एकंदरीत रिक्षा हाच एक पर्याय असतो किंवा टमटम हाच एक पर्याय असतो जे गावात राहतात त्यांच्यासाठी. परंतु मग हा जो काही खर्च आहे रिक्षाची जी काही भाडेवाढ केली जाते किंवा सध्या जो काही रिक्षावाला चालकांचा जो काही मनमाने कारभार आहे तो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे एवढे जास्त पैसे प्रत्येकाला देणं शक्य नसतं. त्यामुळे एक सर्वसामान्यांसाठी एक उत्तम पर्याय तो म्हणजे बसचा प्रवास असतो. आणि त्यामुळे हा जो काही आता आराखडा जो आहे शहराअंतर्गत नेमकी थांबे कुठे कुठे असणार आहेत आणि कुठे कुठे ही जी काही बस आहे कुठे कुठे थांबणार आहे हा जो काही आराखडा आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी वेग या प्रक्रियेला आलेला आहे. आता सुद्धा आपण बघायला गेलं तर बदलापूरहून पनवेल असू द्यात, मुरबाड असू द्यात, या शहरांमध्ये रहाटोली असू द्यात, या शहरांमध्ये बसचा प्रवास जो आहे तो सुरूच आहे. परंतु शहराअंतर्गत जी काही सुविधा असणं गरजेची होती ती सुविधा नसल्यामुळे याचा फटका मात्र बदलापूरकरांना मोठ्या प्रमाणात मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. याआधी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जे आहेत योगेश गोडसे हे खरं तर गेल्या बऱ्याच महिन्यांपासून यासाठी प्रयत्न करत होते. आणि याच उपक्रमासाठी पाहायला गेलं तर बस खरेदी कर्मचारी असू द्यात किंवा इतर ज्या काही सुविधा असू द्यात त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च हा होतच असतो. त्याशिवाय हा जो उपक्रम बघायला गेलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेला फायद्याचा नसला तरी नागरिकांच्या मात्र तेवढ्याच तो सोयीचा असतो. कारण की तो नागरिकांना परवडणारा असतो. अशा वेळी मग महानगरपालिका काय करते तर ती इतर उत्पादनातून ही तूट जी आहे ती भरून काढू शकतात. परंतु नगर परिषद देशे जे काही क्षेत्र असतं आता अंबरनाथ नगर परिषद असू द्यात, बदलापूर नगर परिषद असू द्यात, हे जे नगर परिषदेचं क्षेत्र आहे त्यांना हे शक्य होत नाही. त्यामुळे हे जे काही स्वतःची परिवहन व्यवस्था आहे ती नगर परिषदेकडून सुरू करण्यात याच खर्च परवडणारा नसल्यामुळे याच कारणास्तव ती शक्य होत नाहीये.
आणि त्यामुळे आता जवळपास पाहायला गेलं तर 200 इलेक्ट्रिक बस जे आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी खरेदी केले असल्याचा प्रस्ताव ज्यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळाला तर त्यावेळी एकंदरीत लगेचच मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी आपल्या बदलापूर शहरासाठी 10 बस तरी किमान द्यावं अशी मागणी त्यांच्याकडे केली आणि या मागणीला हिरवा झेंडा खरं तर दाखवण्यात आला आणि त्यानंतर एकंदरीत ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि अखेर आता हा जो काही आराखडा आहे मार्गांचा जो काही तो आता सादर करण्यात आलेला आहे म्हणजे लवकरच आता ही जी काही प्रक्रिया आहे अर्थात आपल्याला बोलायला सोपं वाटेल परंतु ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पार पाडायला काही वेळ लागेल त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि बदलापूरकरांना मात्र आता 10 रुपयांमध्ये किमान शहरांतर्गतचा जो काही प्रवास आहे तो करणं मात्र आता शक्य होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. उन्हाळ्याच्या सुट्टीत संगणक प्रशिक्षणाची सुरुवात म्हणजे SMSCIT आणि यासाठी बदलापूर मध्ये सर्वांच्या पहिल्या पसंतीचे एकच नाव ते म्हणजे डीटेक कॉम्प्युटर्स. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोप्या भाषेत शिकविणारे शिक्षक, माफक फी व सोयीच्या वेळाही, कोणत्याही एका कोर्स सोबत 4 कोर्स मोफत, एडव्हान्स टॅली विथ GST, एडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, ऑटोकॅड, रोबोटिक्स, डिप्लोमा इन अकाउंटिंग व त्यासोबतच 100% प्लेसमेंट सपोर्टही. स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डीटेक कॉम्प्युटर्सला आजच संपर्क करा.